मी स्वतः खूप नॉस्टॅल्जिक झाले. मला खूप असं झालं की चला या निमित्ताने आपल्याला ते परत ते बॉन्डिंग ती एकत्र कुटुंब पद्धती अनुभवता येईल. जसं म्हणतो घर असले घराला भांड्याला भांडं लागतंच, पण तेच कसं लागतं, कशा पद्धतीने लागतं, आणि एक फॅमिली म्हणून आपण कसं त्याला फेस करू, आणि काही झालं तरी फॅमिली एकत्र कशी असते किंवा त्याचा काय फायदा होतो या सिरीज मध्ये सिरीज त्याला खरं तर नीट बसव म्हणजे ते बघून मला आळस आलाय तो. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. महाराष्ट्राची लाडकी वाहिनी म्हणजेच स्टार प्रवाहिनी दरवेळेला एक नवनवीन कलाकार आपल्यासोबत घेऊन येत असते, किंबहुना नवनवीन मालिकेमधून या कलाकारांची ओळख आपल्याला घडून देतच असते. याच सगळ्या रेलचेलीमध्ये एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येणार आहे, ती म्हणजे घरोघरी मातीच्या चुली. आणि याच मालिकेच्या प्रमोशनाला सुरुवात झाली आहे, आणि त्याच निमित्ताने जावई रणदिवे फॅमिलीचे जावई आणि त्यांची पत्नी आपल्या सोबत आहेत, म्हणजेच भक्ती आणि अक्षय आमच्या सोबत आहेत. सगळ्यात आधी तुमच्या दोघांचा धन्यवाद आमच्यासाठी नवी कोरी मालिका घेऊन आल्या आहात. काय सांगाल एकंदरीत, एकत्र कुटुंब पद्धत आपल्या मालिकेचा विषय आहे. एक अक्षय तुला कलाकार म्हणून सुद्धा, एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा, आणि भक्ती तुला सुद्धा कलाकार आणि सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा, या गोष्टीकडे किंबहुना या संकल्पनेकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? आजकाल आपण एकत्र कुटुंब पद्धती खूप कमी बघतो, आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही खूप गरजेची मालिका आहे. कारण एकत्र कुटुंब पद्धती किंवा हे आमचं रणदिवे कुटुंब बघितलं की तुम्हाला नक्की नॉस्टॅल्जिया होणार, आणि तुम्ही तुमच्या गावी किंवा तुमच्या जुन्या घरी किंवा तुमचं मे बी चाळीत घर असेल, चाळीची पण एकत्र कुटुंब पद्धतीच असते. सो आता चाळीही राहिल्या नाही आहेत कुठेच. सो तुम्ही नक्की नॉस्टॅल्जिक व्हाल ही माझी खात्री आहे. कारण मी स्वतः जेव्हा मला ही कॉन्सेप्ट कळली सिरियलची, तेव्हा मी स्वतः नॉस्टॅल्जिक झाले. कारण माझं आजोळ माझ्या आईच्या घरी म्हणजे आजीकडे सगळी एकत्र कुटुंब पद्धती आहे. म्हणजे अजूनही आम्ही एकत्र येतो, पण आता फक्त सणासुदीपुरतं. म्हणजे आधी म्हणजे आम्ही शनिवार रविवार पण पडीक असायचो, एकत्र सगळे असायचो. आता मोठं झाल्यानंतर कामांमध्ये आपापले बिझी होऊन आता फक्त सणांना एकत्र असतो. पण त्यामुळे मला, मी स्वतः खूप नॉस्टॅल्जिक झाले. मला खूप असं झालं की चला या निमित्ताने आपल्याला ते परत ते बॉन्डिंग ती एकत्र कुटुंब पद्धती अनुभवता येईल. अक्षय तू काय सांगशील, तुझं काय मत आहे कलाकार म्हणून सुद्धा आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा? मला म्हणजे कलाकार म्हणून पण किंवा एक सामान्य व्यक्ती म्हणून पण मला एक सांगायला आवडेल किंवा मी अनुभवतो त्या गोष्टी. आपला भारत देश की हा एक कुटुंब प्रधान देश आहे असं मला वाटतं, आणि याचा आपण विस्तार झाला होता आपल्याला जे आपल्या लॉकडाऊननी त्याची जाणीव करून दिली. आणि जेव्हापासून ते जाणीव झाली आहे तेव्हापासून लोक जे आता विभक्त झाले होते ते पुन्हा एकत्र येऊन राहायला लागले, मोठी फॅमिली झाली. आणि मला वाटतं की त्याच कुटुंबाचा हा विषय किंवा एकत्र कुटुंब कसं असायला हवं ते भाष्य करणारे ही सिरियल आहे. आणि आय एम शुअर की अख्ख्या स्टार प्रवाह अख्ख्या जगामध्ये फेमस आहे. तर लोक नेहमी म्हणतील की कुटुंब कसं असायला हवं, तर रणदिवे फॅमिली सारखं असायला हवं. कारण की मी सुद्धा या फॅमिलीमध्ये लाडका जावई आहे, पण त्यांनी मला ऍज अ जावई म्हणून किंवा मी पण त्या घरातला एक मुलगा आहे, एक व्यक्ती म्हणून मला महत्व दिलं गेलं त्यांना या सिरियलमध्ये. सो ते खूप छान आहे, आणि एक फॅमिलीचं बॉन्डिंग जसं म्हणतो घर असले घराला भांड्याला भांडं लागतंच, पण तेच कसं लागतं, कशा पद्धतीने लागतं, आणि एक फॅमिली म्हणून आपण कसं त्याला फेस करू, आणि काही झालं तरी फॅमिली एकत्र कशी असते किंवा त्याचा काय फायदा होतो या सिरीजमध्ये सिरीज. बरं, तर जेव्हा नवनवीन भूमिका तुम्ही आमच्यासोबत साकारत असतात, पण ह्याच्या आधी ज्या तुम्ही भूमिका साकारलेल्या असतात सिनेमामधून असू दे, मालिकेमधून असू दे, किंबहुना अजून कोणत्या एंटरटेनमेंटच्या अजून वेगवेगळ्या माध्यमामधून, तर एक भूमिकेची प्रेक्षकांच्या मनावर एक छाप पडलेली असते की जर मला अक्षयला बघायचं तर मला ह्याच भूमिकेमध्ये मला अक्षय आवडतो, किंबहुना मला भक्तीला बघायचं तर ह्याच भूमिकेमध्ये मला भक्ती आवडते. या मालिकेमध्ये जेव्हा तुम्हाला स्क्रिप्ट हातामध्ये येते, किंबहुना नवीन मालिकेमध्ये तुम्ही काम करायला सुरुवात करता, तेव्हा कलाकार म्हणून किती कस लागतो? कारण का आधीची जी भूमिका आहे त्या भूमिकेला कुठेही ठेच न पोहोचता आम्ही जी आता नवीन भूमिका साकारणार आहोत ती सुद्धा प्रेक्षकांनी तेवढीच पसंत केली पाहिजे, या गोष्टीकडे कसं बघता? आता मी आधीची मालिका करून वर्ष झालं आहे, त्यामुळे हल्ली कसं आहे की लोक एक दोन महिन्यात विसरून जातात मालिकेत जर आपण काम करत असू तर
तर त्यामुळे ही गोष्ट माझ्या बाबतीत घडली नाही. पण मला असं वाटतं की ॲक्टर साठी ना आपण म्हणजे जेव्हा चूज करतो एखादी स्क्रिप्ट किंवा एखादा प्रोजेक्ट किंवा एखादं कॅरेक्टर चूज करताना त्याच्यासाठी दोन गोष्टी असतात. एक तर ते खूप त्याला आपल्यासारखं वाटतं कॅरेक्टर, किंवा त्यातले काही गुण किंवा काही गोष्टी त्याला स्वतःसारख्या वाटतात, किंवा ते अगदीच अपोजिट असतं. म्हणजे ते आपल्यासारखं नाही म्हणून तो चॅलेंज म्हणून स्वीकारतो ते कॅरेक्टर. सो या शर्वरीच्या बाबतीत सांगायचं झालं तर ती खूप खरी आणि खूप स्पष्ट व्यक्ती आहे, जे खूप माझ्यासारखं आहे. त्यामुळे मला हे कॅरेक्टर स्वीकारताना तो एक प्लस पॉइंट वाटला शर्वरीच्या बाबतीतला, आणि म्हणून मी हे कॅरेक्टर स्वीकारलं. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टार प्रवाह. मी माझ्या आयुष्यातली पहिली सिरियल ही स्टार प्रवाहावर केलेली आहे, कशाला उद्याची बात, 13 वर्षांपूर्वी. सो परत घरी आल्याचं फिलिंग येत आहे, त्यामुळे आपोआप छान वाटणारच. त्यामुळे ती एक संधी सोडायची नव्हती मला, आणि म्हणून आता परत एकदा स्टार प्रवाहावर तुम्ही मला नवीन भूमिकेत बघणार आहात. अक्षय तू काय सांगशील? प्रश्न हा होता की ह्याच्या आधी जेव्हा आपण एक कलाकार म्हणून एक भूमिका निभावतो तेव्हा एक छाप असते त्या भूमिकेची प्रेक्षकांच्या मनावर. नवीन जेव्हा तुम्ही कॅरेक्टर प्ले करता तेव्हा आधीची जी छाप असते किंवा आधीची जी भूमिका असते त्याला कोणत्या त्या पात्राला कुठेही धक्का न लागता जेव्हा नवीन तुम्ही पात्र साकारता, तर या सगळ्या गोष्टीमध्ये किती कस लागतो एक कलाकार म्हणून? कस तर लागतोच, कारण की मी पण आता जस्ट 1-2-3 महिने झाले माझी आधीची मालिका संपली, आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला नवीन मालिका करायची असेल तर त्या प्रकारचा कॅरेक्टरचा अभ्यास करणं किंवा त्या आधीच्या कॅरेक्टरमधनं बाहेर येऊन ती इमेज पुसणं ते खूप महत्त्वाचं असतं. पण मला असं वाटतं की ॲक्टरचं ते कामच आहे, प्रत्येक वेळी तुमचं नाविन्य दाखवण्याचं आणि तुम्ही कसं कॅरेक्टर ते निभवता हे दाखवणं तुमचं हे ॲक्टरचं स्किल आहे. त्यामुळे नक्की 100% प्रयत्न करत असतो की मी फिल्म करू, कुठली सिरियल करू किंवा कुठलं नाटक करू, याच्यामध्ये मी नवीन काही ना काहीतरी करण्याचा किंवा साधेपणाने काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो. जसं की मी पावनखिंडमध्ये आपण भेटलो होतो तेव्हा एक वेगळंच होतं की त्याचा आवाज वेगळा होता. आत्ता मी बोलतो तो आवाज नव्हताच माझा, तो आवाज कसा काढायचा दिप्पलने आम्हाला शिकवलं होतं. की खुर्ची जी माझी फिल्म गेली त्याच्यात माझा लुकच वेगळा होता, त्याचा दरारा वेगळा होता, आणि त्याच्या अपोजिटली ही हा 360 degree टर्न मारून ही भूमिका आहे. त्यामुळे याचं हे एक वेगळे नाविन्य पण कसं जपायचं किंवा ते कसं पुढे न्यायचं हा आत्ता सध्या त्याचा अभ्यास चालू आहे आणि हळूहळू त्या गोष्टी मिळत आहेत. सो तो प्रयत्न. बरं, तर जेव्हा आपण चांगलं काम करतो किंवा आपण काम करतो चांगलं किंवा वाईट हे प्रेक्षक वर्ग आपल्याला ठरवतो आणि त्या कामाची आपल्याला कौतुकाची थाप सुद्धा मिळते, पण याच दरम्यान एक म्हण आहे की निंदकाचे घर असावे शेजारी. आपलाच प्रेक्षक वर्ग असतो तो काही प्रमाणामध्ये आपली जी कामं केली आहेत जे जर त्यांना आवडत नसेल तर त्याबद्दल निंदा सुद्धा होते आपल्याकडे. तर या सगळ्या एकंदरीत गोष्टीकडे तुमचा आहे कलाकार म्हणून काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे अक्षय? तू मला काय वाटतं की हाताची सगळी बोट सेम नसतात, बरोबर, पण हात एकच असतो. सिरियल एकच आहे, टीका करणारे वेगवेगळे लोक असतात, कारण कुणाला काही गोष्ट पटत नाही, कुणालाही चांगले वाटते, कुणाला तीच गोष्ट वाईट वाटते. त्यामुळे आपण त्यांना जज नाही करू शकत की तुम्हाला कुठलं आवडते काय देतोय, पण आपण आपली ती गोष्ट आपण 100% देण्याचा जेव्हा प्रयत्न करू, मनापासून प्रयत्न करू, तेव्हा मला वाटतं की जास्तीत जास्त लोकांना ती आवडलेली असते. आणि असं म्हटलं की हाताची सगळी बोट सेम नसतात, त्यामुळे कुणाला तरी आवडणार कुणाला तरी नाही आवडणार, साहजिक आहे. मला असं वाटतं की जेव्हा आपण प्रामाणिक प्रयत्न करतो ना तेव्हा ती गोष्ट चांगलीच होते. आणि एखाद्या चांगल्या गोष्टीला टीट लागायला हवी की नाही तसं त्या निगेटिव्ह कमेंट्स असतात. पण मला एकच असं वाटतं की काही वेळेला ना प्रेक्षक खूप तोल सोडून बोलतात, तर ते जरा फार वाईट वाटतं. म्हणजे माणूस म्हणून अशा गोष्टी वाचल्यानंतर वाईट वाटतं. पण असं पण आपण बोलू शकतो की जेव्हा प्रेक्षक वर्ग आपल्याला अशा गोष्टी सांगतो तो एक कलाकार म्हणून आपल्यासाठी चांगलं असतं, का? कारण का आपण त्याच्यामध्ये सुधारणा सुद्धा करू शकतो किंवा माझं खरंच इकडे असं काही होतं आहे का. नाही, खरंच खूप भारी वाटतं. बरं, जाता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. जसं आपली सिरियलची थीमच आहे की एकत्र कुटुंब पद्धत, तुम्ही सुद्धा एकत्र कुटुंब पद्धतीला आत्ताच्या घडीमध्ये किती मिस करता आणि अशी कोणती गोष्ट आहे जेव्हा कामाच्या निमित्ताने आता तरी आम्हाला जरा एकत्र कुटुंबापासून लांब राहावं लागतंय, पण जेव्हा कधी आम्ही एकत्र असतो तेव्हा ही एक गोष्ट आम्ही नक्कीच करतो, काय सांगाल मला? मी तर एकत्र कुटुंबातच वाढलेली आहे, त्यामुळे मला पहिल्यापासून एकत्र कुटुंबच आवडतं.
तर मी प्रत्येक वेळेला एकत्र कुटुंबाला मिस करते. हल्ली फक्त एकच आहे की म्हणजे माझ्या लहानपणी खूप मुलं असायची खेळायला आणि म्हणजे घरातच तसं हल्ली नसतं. ती गोष्ट मला माझ्या मुलीसाठी खूप मिस करते मी की तिला खेळायला असं कुणीच नसतं. किंवा म्हणजे बिल्डिंग मधली जरी असतील तरी सुद्धा त्यांना काहीतरी क्लासेस असतात, हे असतं ते असतात, तिच्या बरोबर खेळायला कुणीच नसतं बिचारी बरोबर. सो ते मी खूप मिस करते तिच्यासाठी. तू काय सांगशील? सॉरी, एकत्र एकत्र नाही म्हणजे हे उदाहरण आहे. जेवण किती अंगावर आलंय, किती बोलतात ना की काय, हा त्यातल्या त्यात पाठीमागे लोड आहे एवढा मस्त मौत असं झालं की कधी असा उलटा होता असं झालं त्याचं. त्याला खरं तर नीट बसव नाही ते बघून मला आळस आलाय. तो प्रश्न असा होता की एकत्र कुटुंब पद्धत आता कुठेतरी लोप पावत चालली आहे. कोणती गोष्ट तू मिस करशील एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये की नाही बा जरी आम्ही कामाच्या निमित्ताने बाहेर असलो जेव्हा आम्ही सोबत येतो तेव्हा ही गोष्ट आम्ही करतोच करतो. उत्तर येतं का बघूया? नाही मग नक्कीच. आता मी बरेच दिवस बाहेर असतो आणि बरेच तास आपण शूट करतो, पण नक्कीच मी घरच्यांना खूप मिस करत असतो. आणि एकत्र राहणे मला आधी लहानपणापासून खूप आवडतं, पण घरी जे जेवण बनतं किंवा जे फॅमिली एकत्र येते, माझी बहीण येते, मामा काकू वगैरे सगळे एकत्र, ते मी मिस करतो. कारण की मी मुंबईला जास्त शूट करत असल्यामुळे सध्या काही वर्ष झाले ते मी मिस करतो. आणि मला वाटतं की लवकरच काय काय ना काय जेव्हा भेटतो तेव्हा काही ना काहीतरी फंक्शन असतं तेव्हाच भेटणं होतं. पण एकत्र कुटुंब पद्धत खरंच असायला हवी. आणि माझे माझ्या माझ्या आईची एकत्र कुटुंब पद्धत होती. ते सहा भाऊ एकत्र राहायचे, म्हणजे सहा जण. सो ते मी लहानपणी बघायचो, पण मी ते आत्ता मिस करतो. कारण की मी एकटा आम्ही फॅमिली राहतो मुंबईमध्ये आणि ते मिळत नाही. पण ते कसं वाटतं की आता ते काळाची गरज आहे, कामानिमित्त बाहेर पडावं लागतं तुम्हाला. पण आम्ही एकत्र आहे की नक्की नक्कीच आमचं व्हेज नॉनव्हेज जे काही स्पेशल बनलेलं असतं बनवणारे असतात ते येतात, ते बनवतात, ते मस्त मजा मस्ती येते. नाहीतर याच पॉइंटवर आपण थांबूया, कारण का अक्षयचा चेहरा म्हणजे एकदम असा झालाय की फक्त फ्रेश आहे, फक्त खाली गादी आहे बस, बाकी काय नाही. त्यामुळे असं होत आहे मग बरोबर जोणार आहे. नाही पुन्हा एकदा खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि ह्या सगळ्या ही सगळी जी मेहनत तुलाही झोप आली आहे, कारण की आम्ही खूप श्रीखंड आणि पुऱ्या खाल्लेल्या आहेत, त्यामुळे सगळ्यांची परिस्थिती ही झालेली आहे. आणि थँक्यू सो मच लेट्स अप मराठी, कारण की तुम्ही खूप छान काम करत आहात नगर त्या साईडला. कारण मी आता व्हिजिट दिली यांच्या ऑफिसला, खूप छान कमाल कंटेंट, खूप सुंदर आहे त्यांचा. सो ऑल द बेस्ट तुमच्या चॅनलला. थँक्यू, थँक्यू.